सर्व व्हिडिओचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. नमस्कार, मी रोशनी पाटील, रोशनी किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण दोन प्रकारचे मोदक बघणार आहोत, उकडीचे आणि गव्हाच्या पिठाचे साखरेचे मोदक. साखर चौथीला करतात ते मोदक तुम्हाला मी आज दाखवणार आहे. चला आपण साहित्य बघूया. दोन वाटी हे वाटीच्या हिशोबाने मी दोन वाटी खोबरं किसून घेतले, ओलं खोबरं. हे तांदळाचं पीठ आहे एक वाटी, हे गव्हाचं पीठ आहे एक वाटी, साखर आहे एक वाटी, वेलची पूड आहे, काजू बदाम आणि मनुका आहे त्याच्यात मी कापून घेतले. तुम्हाला लागले तर टाका, नाही तर नाही टाकले तरी चालतील. आणि हे केसर आहे, तूप आहे. चला आपण बनवूया आता उकडीचे मोदक. आता आपण सारण बनवून घेऊया. पहिले त्यासाठी आपण तूप घालून घेऊया, थोडस एक चमच. तूप आपलं झालेलं आहे. आता आपण नारळ घेऊया. दोन वाटी आहे, एक नारळ किचून घेतलाय मी. आता आपण लगेच त्याच्यात साखर घालून घेऊया. थोडा गॅस मिडियम ठेवायचा आहे. साखर आपल्याला तुम्हाला पाहिजे तेवढी घालू शकता, कमी जास्त गोड. मी दोन वाट्यांना एक वाटी साखर घातले, परतवायची. पाणी सुटेल आता. गुलासारखेच आहेत पण साखरेचे, कारण आपण साखर चौथीला म्हणजे आता जी चौथ येईल त्याला आपण असेच करतो आम्ही लोक. त्याच्यात ड्रायफ्रूट घालायचे आहे. तुमच्याकडे असतील तर घाला, असतील तरी चालेल, ऑप्शनल आहे. वेलची पूड मात्र खरंच घाला, याच्याने छान सुगंध येतो. आणि पाहिजे तर केसर घाला, नाही घातलं तरी चालेल. मी घालते, माझ्याकडे आहे. गॅस थोडा बारीकच ठेवा. साखर थोडी जास्तीचीच घाला, कारण थोडं गोड लागलं पाहिजे ते. हे बघा आपलं सारण आता झालेलं आहे. साखरेचा पाणी सुकलाय. आता आपण हे थंड करायला ठेवू आणि तांदळाची उकड घेऊया. हे बघा आपण तांदळाची उकड घेतोय. एक वाटी पाणी टाकले मी. थोडस तूप छान याला बाइंडिंग येते. उकळी एवढे चांगली. आता उकळे आले, आता आपण पीठ घालून घेऊया. हे एक वाटी घेतले मी. एक वाटी पाण्याला एक वाटी बस होईल. लागलं तर थोडं पाणी घालू शकतो आपण, पण माझं थोडंसं सुकं झालं आहे. आता पीठ थोडंसं पाणी घालते मी. अशी उकड करून घालून घ्यायची आहे आणि छान मळून घ्यायची, मग आपण मोदक करायला घेऊ.
घेते. 5 मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवले. आता आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया. एक वाटी गव्हाचं पीठ घेतले मी. थोडंसं मीठ, थोडं तेल, थोडंसं तेल घ्यायचं आहे मळायला. चपात्यासाठी पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. लागेल तसं पाणी घालूया. थोडं थोडंच घालायचं पाणी, एकदम जास्त ओतलं तर पातळ होईल पीठ. चांगला याचा गोला करून घेते मी. हे बघा, आता पीठ गोला मळून घ्यायचा. आता साईडला ठेवते. याच्यातच मी आता तांदळाचं पीठ मळून घेते. बघा, त्याच्यातच मी आता तांदळाचं पीठ घेतले. तांदळाचं पीठ गरम आहे, गरम असतानाच मळायचं. याच्यासाठी आपण असं ग्लास घेतला, खूप गरम असेल तर ग्लास घेतला तरी चालेल. खूप असं पाणी नाही घ्यायचं, हाताला घ्यायचं थोडं थोडंसं. थोडंसं पाणी घेऊन, खूप गरम आहे म्हणून याच्याने करते, नंतर हाताचा वापर करायचा. तोपर्यंत आपल्याला सोसवेल तोपर्यंत असं मळून घ्यायचं. याचा पण छान गोला करून घ्यायचा. आणि आपण पहिले उकडीचे करूया, नंतर गव्हाचे मोदक बनवायला घेऊया. झालं आता आपलं हे, कारण आपलं थंड झाले. आपण बनवायला घेऊया. आता आपण आता पाणी गरम करायला घेऊ. माझ्याकडे मोदक पात्र आहे, नसलं तरी चालेल, चालणे ठेवू शकता. ह्याच्यात मी पाणी घालून बारीक गॅस करून ठेवते. तोपर्यंत आपण मोदक बनवायला घेऊया. याला तूप लावूया. याच्यात आपल्याला ठेवायचं आहे. तूप लावलं की चिकटत नाही. थोडस तुपाचा हात लावायचा. आणि अशी पारी करून घ्यायची आहे. त्यात सारण भरायचं. आपलं मोदक तयार झालंय. दुसरे पण असेच करून घेऊया. आपण मध्ये मध्ये असं पाणी घ्यायचं थोडस. असं करत असे व्यवस्थित करून घ्यायचे. हे बघा, याच्यावर असं केसरने सजावट करायची. छान त्याला कलर येतो केसराचा. आणि बाकीचे मी करून घेते. उकड व्यवस्थित घ्या. माझी थोडीशी कडक झालेली. अशी लावून घ्यायचे सर्व बाजूने. हे बघा, आपले मोदक झालेले आहेत. आता उकडीचे आम्ही बाप्पासाठी केलाय. आणि नंतर दाखवते तुम्हाला कसं काय सर्व करायचे. पाणी आपला उकळत ठेवलेला, त्यात आता मी 15-20 मिनिटांसाठी ठेवते. झाकण देऊन थोडं मिडियम गॅस ठेवायचा. आता आपण गव्हाचे करूया. हे बघा, आता याची पारी बनवायची. लाटून पण बनवू शकता. मी हातानेच करते पारी. हे आपल्याला तळून घ्यायचे आहे.
याची मी आता अशी बारीक करून घ्यायची. त्यात सारण भरायचं. सेम आपले मोदकांची प्रोसिजर करायची याला पण. याच्याने एवढ्या काय पाऱ्या छान चांगल्या येत नाही. नंतर आपण चमच्याने करूया याच्यावर अशा पाऱ्या करून घ्यायच्या. म्हणजे दिसायला पण सुंदर दिसते हे बघा. आपल्याला लहान मोठे जसे पाहिजे तसे करू शकतो आपण. परत सेम प्रोसिजर. परत सेम प्रोसिजर करायचं. परत आपण असं चमच्याच्या साह्याने त्याला कल्या करून घ्यायच्या. आता आपल्या उकडतात ते मोदक लागतील तुम्हाला. हे बघा कसा कलर सुटला याचा मिश्राचा बघू शकता तुम्ही. वाफ येते अजून झालेले नाही आपले मोदक. परत झाकण देऊया आपण आणि बाकीचे हे करून घेऊया. हे बघा आपले उकडीचे मोदक झालेत. ही पारी तुटली म्हणून मी असं केलं. आता आपण काढून घेऊया. आता आपण दुसरे मोदक आहेत ते चालवून घेऊया. तेल तापलेलं आहे आपलं. एवढ्या याच्यापाशी आपण अलग सोडून घेऊया. एकदम गॅस पास नाही ठेवायचा. एकदम गॅस स्लो ठेवायचा आणि तळून घ्यायचं. पण पलटायचे नाही अजिबात. असं दुसऱ्या साईडने करूया आपण. तुम्हाला जसे आकाराचे पाहिजे तसे करू शकता. नक्की बनवा. कमेंटमध्ये सांगा कसे झालेले. मी आता हे काढून घेतलेत. आता मी सर्व करते. हे बघा आपले उकडीचे मोदक आणि गव्हाचे मोदक पण झालेले आहेत. तसे तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका. थँक्यू.